एवढ्या उंचावरून पडलाय हा. नशीब सगळं थोडक्यात नाही भावलं, पण नक्की हा पडला कसा हेच कळत नाहीये यार. मला तर वाटतंय हा नक्कीच प्यायला असणार, आपण नशेत काय करतोय त्याला कळलं नसेल. आणि यावेळी तो प्यायलेला नव्हता, रात्रीच्या काळोखात त्याला नीट दिसलं नसावं. गॉड, पण याने एकट्याने जायची गरज काय होती? हा आपल्या सगळ्यांना सांगू शकला असताना. अनु, नु प्लीज शांत हो बघू. हे बघ, हे सगळं डिस्कस करण्याची ही वेळ नाहीये. सायली बरोबर बोलायली, आपल्याला आता शुद्धीवर कसं येईल ना ते बघ ना. हो ना, इथे तर डॉक्टर पण येणार नाही, तो स्वतः शुद्धीवर कधी येतो याची वाट बघायला लागेल. इथे आल्यापासून आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत काही ना काहीतरी घडतंय, तसंच सत्याच्या बाबतीत तर घडलं नसेल ना. सत्याला कोणीतरी ढकललं तर नसेल ना. घाबरू नकोस, आम्ही तुझ्या बरोबर होतो सगळे. काही काही नाही झालेलं, थोडस लागलंय. सत्यावर सुधीवरती आलास ते बरं झालं घड्या, नाही तर आमचं काही खरं नव्हतं. हो ना, आम्ही सगळेच टेन्शन मध्ये होतो. काही नाही होणार, काही नाही होणार. सतेज, आर यू ओके? काय झालं? काय झालं? सावकाश सावकाश. हळू हळू. सतेज, बरं वाटतंय का तुला? पाणी देते. काय इथे काय झालं? कोणीतरी आहे इथे. आहे काय? आहे आहे आहे. काय कोणीतरी सायली, आपल्याशिवाय इथे कोणीतरी आहे. ए सत्या, आधीच मी घाबरलोय, असं बोलून तू अजून टेन्शन नको देऊ यार. कोणीतरी आहे. तू पाहिलंस का कोणाला? हो हो हो, तू जो जे कोणी आहे ना ते आपल्या सगळ्यांच्या मागावर आहे. सगळ्यांच्या मागावर आहे. सांग ना सत्या, कोण होत? काय बोलतोय तू? कोणी माणूस होता का बाई? आठवत नाही, काहीतरी विचित्र हो, काहीतरी विचित्र हो. विचित्र म्हणजे चेहरा होता, घाणेरडे डोळे, काहीतरी घाणेरडे केस. वर्ण मला ढकललं खाली, घाणेरडं काहीतरी. मेलोस तुम्ही? मी मेलो असतो. काही होणार नाही, शांत हो. काही होणार नाही, सगळ्यांचं जीवन तू शांत बघू. मला काय इथे इथला कसलाच खरा वाटत नाही. कोण कंदी कुठून होईल ते कुणाला सांगता यायचा नाही. आता बघ, मी लोकांना टाकून जो हलपाटू म्हणून सांगत होतो, तर कोण कुठून कंदी आणि मनात हलपाटू टाकणार ना?
मनात सांगता यायचं नाही. गण धाव रे मना पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन मला धाव रे. गण धाव रे काय दचकायला काय झालं? दचकायचं काय झालं म्हणजे काय? अरे डायरेक्ट गटकलो असतो ना. एक लक्षात ठेव, ह्याच्या पुढे तुमच्यापैकी कोणी पण असेल ना त्याने आधी मला आवाज द्यायचा, असा अंगाशिवाय झटकायचा नाही आणि झोंबायचा पण नाही. बरोबर ठीक आहे, पण तुला एवढं घाबरायला काय झालं? येतायस काय इकडे तू? सगळ्या तुमच्या डोळ्यासुर इथं घडत असं म्हणायची तुला घाबराय काय झालं? अरे इथं एक मर्डर काय झालं, सगळी भुताटकी जागी झाली आहे. आधीच माझा कालीन सचायचा आहे आणि असं काय भूताक्यात काय विचार तुम्ही काढला ना? मनात जरी माझी इच्छा राहणार तरी पण माझा लगेच. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी तो विषय नाही काढत. ठीक आहे हा, मला सांग आपल्याकडे काही खायला आहे का? येले तू भूक लागली ह्या येलेला? मला नाही, माझ्या मैत्रिणीला भूक लागली. ही मैत्रीण काहीली नाही होईनी? अरे नाही रे बाबा. मग ती ग्वाड ग्वाड? नाही, निलांबरी. काय म्हणाला? अहो ती निलांबरी माझी मैत्रीण. बिचारी भुक्याने हैराण झाली हो, केव्हापासून माझ्या मागे लागलीये, काहीतरी खायला दे काहीतरी खायला दे. तू आधीच ना बाहेर हो बाहेर हो. ओरडायला काय झालं तुला? ओरडायला काय झालं? इकडं जोतोय तरी मनात घाबरवतोय. बाहेर होतो तुमचा? हे बाबा मी घाबरवत नाहीये, मी तुला खरं खरं सांगतोय. भुकेने कासावीस झाली रे बिचारी. बघ ना काहीतरी दे ना. ए तू परत येण्यासारखा बोलायला लागलास? हे बघ तुझा बोलणं पहिला बंद कर आणि मना घाबरू नकोस. तू पहिल्यात ना बाहेर हो. तू असं तसं नाही बाहेर झाला, तुला मी झकांडी बनवून बाहेर घालतो. बघ तुला मला वाटलंच होत, इथे पहिलं पाऊल टाकल्यापासून मला वाटत होत की इथे काहीतरी गडबड आहे, कोणीतरी आहे इथे. आपण इथून निघून जायला पाहिजे यार, कोणीतरी आहे इथे. तू गेला होता ना निघून? काय झालं तू आलास? परत आलास? तुला यावं लागलं म्हणून सांगतोय मी. इथे कोणीतरी आहे, आपल्याला सावध राहायला पाहिजे. अगदी माझ्या मनातला बोलली हो तुम्ही सगळ्यात अंधी ना. तुम्ही त्या तुमच्या दोस्तापासून सावध राहा, येण्यासारखा वागायला लागलाय. ए मामा काय बरडतोय? कोणत्या मित्राविषयी बोलतोय? दोस्त तुम्ही सगळे मिळून याला शोधताव ना तो होय नांडी. नावाला मी अंडी आणि हाडाला कांडी. काय त्याच काय आता? माय काय झालं, मी पाणी गरम करत होतो ना, तेवढ्यात हाती आले मनामला काहीतरी खायला पाहिजे. मी म्हणलं बाबा कोण आला? म्हणजे माझ्या मैत्रिणीला. तू मैत्रीण कोण? म्हणला निलांबरी. मांड्या खरं तसं बोलला बाबा? माझ्या गावचे येतलाची शपथ. माझं म्हणणं एवढंच आहे का तुमच्या दोस्ताला सांभाळव, त्या तो मिलेल्या माणसाला जेवण देता देता येडावून जायचो. मांडीला खरंच निलांबरी दिसत असेल तर असू शकत ना. तिथे आपल्या बाबतीत जे काही घडतंय, माझ्या बाबतीत जे काही घडलं, मला मारण्याचा प्रयत्न झाला, तसं मांडीच्या बाबतीत खरं असू शकतं, दिसू शकते त्याला निलांबरी. नाही मला नाही वाटत असं, म्हणजे अशा एखाद्या गोष्टीवरनं असा अंदाज बांधणं चुकीचं होईल. त्यापेक्षा त्या गोष्टीची शहानिशा करणं हा एकच ऑप्शन आहे आपल्याकडे. विक्रांत म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे सत्याला नक्की कुणी ढकललं, त्याने नक्की कुणाला पाहिलं, त्याचा शोध घ्यायला हवा.
आणि मी त्यासाठी स्वतः त्या मसाणावर जाऊन पाहणार आहे त्याला काय दिसलं ते. हे विकी, अरे इथे आधीच आपण सगळे टेन्शन मध्ये आहोत. हो ना यार, तू असं काहीतरी बोलून अजून टेन्शन वाढवू नको यार. मी एकट्याने जाण्याचा मूर्खपणा केला, करू नको प्लीज. खरं काय ते शोधणं याला शहाणपणा म्हणतात, मूर्खपणा. मी जाऊन आलो. विक्रांत, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. अरे प्लीज यार, मी काय म्हणतोय ते एकदा समजून घ्या ना. आपण जर असेच हातावर हात धरून राहिलो तर हे सगळं जो कोणी घडवतोय त्याचं फावणार आहे, आणि ह्याचा जर सोक्षमोक्ष लावला नाही ना तर हे सतत सतत घडत राहणार आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि कुणीतरी थांबवायला हवं. आणि आपल्या सगळ्यांचा विचार करता मला असं वाटतं की मी त्या मचाणावर जाऊन बघितलं पाहिजे. विकी थांब, मला विकीचं म्हणणं पटायलंय. एकटं नको जाऊस, मी पण सोबत येतो. मी पण येते तुमच्या बरोबर. चल साईबी, हे बघ आता सत्याला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. तू इथे थांब, त्याची काळजी घे. मी जाऊन आलो. चल अडम्या. ए अडम्या, घाबरू नकोस. चल नीट जा, काळजी घ्या. बाबूराव, माझ्या बरोबर किचन मध्ये चल. मला सत्यासाठी बनवायचं. काय झालं तुझ्या काही लक्षात येते का? काय आतापर्यंत आपल्याला येणारा वास आता अचानक गायब झालाय. हे विकी, मला आता असं वाटायलं वर काहीच नसणार आहे. चल आपण इथून निघून जाऊ. चल. नाही नाही नाही, वर काही नसेल तर चांगलंच आहे, पण आता शहानिशा करायची ठरवलीच आहे तर एकदा वर जाऊन पाहायला हवं. अरे पण मी सांगतो ना वर काही नसणार आहे, चल ना बाबा. नाही हणम्या, आता खात्री करून घेतल्याशिवाय माघार नाही. चल. नाही नाही, काय झालं? भीती वाटते. खरं सांगू, सगळ्यांसमोर मागाशी मोठेपणा करताना काही वाटत नव्हतं, पण आता मला खरंच भीती वाटायला लागली. ऐक ना विक्या, आता काळोखात बघण्यापेक्षा सकाळी येऊ ना उद्या. नाही हणम्या, आत्ता माघार घेतली ना तर सकाळपर्यंत काही घडू शकतं. तू इथेच थांब, मी आलो बघून. हे विक्या, लवकर ये. सावकाश रे विक्या. मी तो उभ्या खाली. मी इथेच आहे. आणि मी नसेल तरी आपल्यापैकी कोणीतरी इथे सतत असेल तुझ्यापाशी. हा तू शांत हो, विचार करू नकोस, अजिबात शांत होते. तू काळजी करू नकोस. तुला पाणी देऊ. शांत. सतेज काय होत आहे? विचित्र विचित्र होत ते. म्हणजे काय होत ते? काय होत आहे सतेज? हा आहे कुठेतरी आहे, इथे कुठेतरी आहे आणि विचित्र आहे, खूप खूप विचित्र आहे. माझ्यासोबत जे काही झालं ते फार विचित्र आहे, विचित्र आहे. सतेज शांत हो तू. बघ तू शांत हो, तुला तुला आरामाची गरज आहे. तू आराम करतोस का थोडा? तू झोप जरा वेळ आणि नको विचार करूस फार. सायली सायली ऐक ना, अभ्यास कोण झाला? मँडीला नीलांबरी दिसते आता.
मला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला आज. हे भयंकर आहे, हे भयंकर आहे सगळं. ते शांत हो, तू काही होणार नाहीये. तू तू शांत हो बघू, तू तू शांत थांब. काही होणार नाहीये, तू शांत. हळू हळू, काही होणार नाही. हा नको फार विचार करूस. तू नको करूस काळजी. मी आहे इथे, मी आहे इथेच. तू काळजी नको करूस. कस तरी होत, कस तरी होत, कस तरी होत. शांत, मला मला कळतेय तुझी अस्वस्थता. हे बघ, तुला आता सगळ्यांच्या जीवाची काळजी वाटतेय, पण नको करूस एवढी काळजी. आपण सगळे आता एकत्र राहूया, आपण सगळे एकत्र थांबूया, म्हणजे म्हणजे घाबरण्याचं काही कारणच नाही राहणार. हा काळजी नको करूस. सतीश, सतीश काय होत आहे? तू शांत हो, थांब थांब. हे बघ, आपल्यापैकीच कोणीतरी असेल. तू तू शांत राहा बघू, मी बघते. इथे बसून घाबरण्यापेक्षा तिथे जाऊन बघून येण्यात काय हरकत आहे? सायली माझा ऐक, तू नको जाऊ नको. थांब जरा, थांब सायली. सायली नको जाऊ, प्लीज ऐक मला. सतेज तू शांत राह. हा मी आहे, मी बघते. सायली शांत राह प्लीज, मी बघते ना. काळजी करू नकोस, मी आहे. सावकाश विचार सांभाळून जा. काही सापडतंय का? हणम्या, हे हणम्या, अरे तुझ्याशी बोलतोय मी. मी स्वतःवर येऊन पाहिलं बरं झालं. सत्याला भास होत असणार, भास. इथे काय नाहीये. अरे हणम्या, ऐकतोय ना तू? सत्याला काय दिसलं असेल? तो आपल्याला घाबरवत तर नव्हता ना हणम्या? हणम्या ऐकतोय ना तू? हणम्या, हणम्या, अरे मस्करी नको करू रे हणम्या. मी टिके नाही घाबरायला. अरे कुठेस तू?